हे बघा मित्रांनो, हे कलर्स ऑफ कोकण यांचं हे घर आहे. ही वाट आहे कंटिन्यू त्याच्यावर जाताना. त्यांना ब्लॉग बघितला असेल तर हे कलर्स ऑफ कोकणचं मुकेश घाडी आणि विनय घाडी यांचं घर आहे. आत्ता जस्ट आलो आहे, भगवतीला जात होतो म्हटलं भेटून जाऊया. ते बघा सुंदर असं घर आहे यांचं. त्याच्यानंतर आहे आमचे कलर्स ऑफ कोकणचे दोन्ही बादशाह विनय घाडी आणि मुकेश घाडी. आणि नाना ही मम्मी काय मग कसा काय काहीतरी इंट्रो द्यावा आता. नाना खाईन पान एवढं गडबडीनं ते आमच्या डीलर्स बरा वाटला. तर असे घर बघून तर खूप बरं वाटलं. तुमकाव दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जर कलर्स ऑफ कोकण बघत नसतात चुकून राहिलं असं तर नक्की यांचे व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा. नुसते बघू नका, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट्स करा की जेणेकरून त्यांचं हुरूप वाढत है ना. होय महाराजा, आवडले तर आधी सबस्क्राईब करा. नाही नाही, आवड तुमचे व्हिडिओज भारी असतात त्याच्यामुळे आवडतलेच. नानांचं कॉन्फिडन्स बघा आमच्या. आवडणार म्हणजे आवडणारच. नाही ना, ते ऐकायचं नाही, तर आपलं काम करत राहायचं. नको नको झंकता, नको झंकता काढू नका. नानाने झंकता काढला. तर व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ चालू, तू बोल काय बोलतो. मी टाकूचा तर टाकतलंय. तर मित्रांनो खूप बरा वाटला. नाना भेटले, आऊस भेटले, त्याच्यानंतर विनय भेटलो, मुकेश भेटलो. आणि आता आम्ही जातो देवगडात. काय त्या भगवती, आता आम्ही जातो देवगडात भगवती मंदिराकडे. त्याशिवाय पुढे एक चाळा आहे, तिथे जायचा प्रयत्न करतो. आता भरपूर उशीर झाला, काळोख झाला. आताच जर तोही झाला तर तोही व्हिडिओ दाखवीन. जर होय महाराजा ब्लॉग यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक किलो शेअर जाऊ नका. धन्यवाद. होय महाराजा बोला, बोला जरा मोठ्याने बोला. असो आवाज होईल आनंद असो. बोला, तुम्ही बोलत राहा. सगळी माझी घराघरची कामं करून मी साडेसाठ पावणे अकरा झोपले, दोन वाजता उठले. एवढी माझी झोप अरे झोपले असते. हे धावत खाली गेले दुरी बारके गणुरासाठी म्हणून दुधाची गाडी. होय महाराजा. होय महाराजा. नमस्कार मित्रांनो, होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जय शिवराय, जय शंभूराज. आज वेंगुर्ल्यामध्ये आणि वेतोबाची जत्रा इतकी सॉलिड झाली ना की खूप मजा आली. आणि रिअल वेतोबाचे जे कॅरेक्टर आहेत तेसुद्धा भेटले, बाकीचेही सर्व कलाकार भेटले. खूप बरं वाटलं. शुभेच्छा पण त्यांनी दिलेल्या आहेत. आणि घरी आल्यानंतर थोडासा फिशचा प्रोग्राम होता. आणि कविता आमची खूप फेमस आहे इथं, तिच्या हातचं चिकन मच्छी अप्रतिम बनवते. तर घरातल्या सर्वांनी आग्रह केला की आज चिकन हवंच आहे. तर कविताला रिक्वेस्ट केले की चिकन बनव म्हणून. तर ती बनवते, जी काय रेसिपी बनवेल शॉर्टकटमध्ये असते तिची. आणि घरचा मसाला सर्व घरच्या वस्तू असतात. जर ती रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की आपल्या होय महाराजा चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. आणि रेसिपी ट्राय करून कमेंट जरा आम्हाला कळून द्या की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. धन्यवाद. तर मित्रांनो, ही आमची कविता नाईक आहे आणि आज आम्ही बनवतो आहे मालवणी चिकन. तर बघूया काय रेसिपी आहे ती, दाखव बघूया काय काय टाकलं. तेल टाकलं, कांदा, आला, लसूण पेस्ट आणि मसाला. अच्छा. त्याच्यानंतर मालवणी गरम मसाला. त्याच्यानंतर याच्यात काय टाकलं, या मॅरिनेट केलं. मीठ टाकलं, गरम मसाला टाकला आणि हळद टाकली आणि मॅरिनेट करून ठेवलं. ओके. आणि काय काय वस्तू लागतील. आम्ही आमचं वाटण गरम मसाल्याचं, मालवणी खोबरं, कांदा, लसूण, आला आणि मिरची आणि टोमॅटो पेस्ट करून टाकणार. अच्छा. ती मग नंतर करणार. नंतर टाकणार. ओके. चल चालू करूया. तर मित्रांनो स्वाद घ्या मालवणी चिकनचा आणि ते पण वेंगुर्ल्याचा. कशा पद्धतीने केलं जातं आता हे मॅरिनेट केलेलं चिकन सगळं टाकणार. चांगलं परतवून घ्यायचं. तळून झाल्यानंतर ते आता थोडा वेळ आपण ठेवूया. असं ठेवा. हा, शिजायला पाणी शिजलं ते बॉईल. ओके. ताटावर थोडं पाणी टाकून ठेवतो. हा, ही जुनी पद्धत आपल्या कोकणातली.
त्याच्यामुळे करपणार नाही. ओके हे बघा मित्रांनो, हे वाटप खोबऱ्याचं, त्याच्या बाजूला आहे कलेजी, त्याच्यानंतर हे टॅमॅटो, त्याची प्युरी व्हायची आहे, आणि हे आता आहे उरलेलं पाणी, म्हणजे लवकर शिजेल. हे आमच्या नाईक वहिने जे चपातीचं गोळो करतं, गोळो मीन्स गोळो केल्याशिवाय होऊचित नाही. आणि आमची गीता बसली आहे वाट बघता चिकनची, बाहेर आमचे नाईक बसलेले आहेत, ते फेरे मारतात वाट बघता चिकनची, दादा बसलेले आहेत. त्याच्यानंतर आता दळून चिकन शिजतंय की नाही व्यवस्थित, थोडा मसाला वगैरे व्यवस्थित लागू देत त्याला, परत झाकून ठेवलेलं आहे. कलेजी पेट आहे, त्याला मी मीठ मसाला आणि हळद लावून ठेवली आहे. ती आता मी सगळं चिकन वगैरे झाल्यानंतर तेलात परतून फ्राय करणार आहे, तव्यावर टाकून. त्याला खोबरं वगैरे काही नाही, नुसती तेलात परत नाही. ओके इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. तरीके से आनंद ले रहे हैं, कैमरामैन जल्दी फोकस करो. तरीके से आनंद ले रहे हैं, कैमरामैन जल्दी फोकस करो. कोणाचा काय होता, कोणाचा काय दशावधी कशी चालू त्याची मग अशी फिरवा होती, तो जसं कॅमेरा काढू पण तयार झाले. जागत नाही रेसिपी रवली बाजू राजा राजा घड घेऊन ना इटमनाचा हे बाबा इटमनाचा. आता काय, अच्छा थोडस आणि या गावटी कोंबडा की गावटी आमचा घरातला वा तेव्हाच वास भारी होता. हे बघा मित्रांनो, असे हे आमचे दयाळू नाईक पुत्री मांजरा मुंबईत आणि हयव. आता लाडू आणून दिल्याने कुरमोऱ्याचो खाल्या काळू तो बघा घेऊन गेलो ये खाल काय जा खा जा लाडू जा चल जा लाडू खा जा पटकन. आता मित्रांनो गीता करते चपात्या, स्पेशल चपाती मेकिंगवाली आहे, त्याच्यामुळे तिका दिलेला आता डिपार्टमेंट ये चल चिकनवाली हे वाट बघता शिजता का याची वाट बघता. आणि कविताच्या हातचं चिकन लय फेमस आहे इकडचं, म्हणून आज स्पेशल बनव सांगल्याने सगळ्यांनी, चव लय भारी. तर ही रेसिपी मित्रांनो करून बघा तुम्हाला आमच्या गावाला, हा वेंगुर्ला आसोली इलास, तर ह्याचा कविताच्या आजचं चिकन नक्की खाऊन बघा, लय भारी असता. आणि झाल्यानंतर सुद्धा त्याचं रंगरूप दाखवीन की कसा असता आता, कारण तिका खास डिमांड होतो बनवण्यासाठी, आणि अख्ख्या गावात फेमस आहे ती चिकनसाठी की भारी बनवतं, मच्छी पण भारी बनवतं. तर आता बघूया आणि रेसिपी तर देतोच आहे, आवडली तर नक्की कमेंट्सद्वारे आम्हाला कळून द्या की तुम्हाला रेसिपी कशी वाटली, आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे कोकणातलं चिकन कसं बनवलं जातं ह्याची आयडिया सगळ्यांना मिळेल, है ना.
मसाला दादा ओके हे मित्रांनो टाकले आता टॅमॅटो पेस्ट प्युरी संपूर्ण गावाकडचं चिकन म्हणजे त्याच्यात कुठलंही असं वेगळी वस्तू आणून टाकलेली नाही जी आहे ती घरगुती चिकन मसाला वगैरे नाही ना घरातलं मसालो आणि लय भारी आहे तो म्हणजे इल्यापासून आम्ही जेवलो ना तो चवच भारी आहे आता हे टाकतला खोबऱ्याचा वाटा आणि कोकणात किंवा मालवणात खोबऱ्याचा वाटप नाही तर चिकनच नाही ना वाटप पाहिजे भरपूर वाटप कंजूसी नाही अजिबात अशी चिकनची थर लागा होयो वाटपाच आणि पातळ पण नाही एकदम जाड ठीक एकदम व्यवस्थित आणि मित्रांनो खरोखर असं करून बघा की तुम्हाला स्वतःला वाटेल की आज खरोखरच चिकन मस्त पैकी खाला आणि गावठी चिकन म्हटलं तर लय भारी वेतोबाची जत्रा पण आज हा ती झालेली आहे पण ती आम्ही सगळं करून येऊन आता स्पेशल सगळ्यांनी घरातल्यांनी ऑर्डर दिलेली आहे चिकनचं बेत केलेलं दुपारी मासे आणलं आणि इथे खूप मेहनत करून चपात्या लाटण्याचा कार्यक्रम चालू हा ओके चवीपुरती मीठ चवीपुरती मीठ टाकायचा आणि किती वेळ ठेवायचा मग उकळी येईपर्यंत म्हणजे एक उकळी येली का ओके झालं आणि साधारण आपण शिजत ठेवलं शिजत ठेवलं तर किती मिनिटं ठेवलं 15-20 मिनिटं शिजत ठेवायचं ना ओके तर मित्रांनो 15-20 मिनिटं शिजत ठेवायचं फर्स्ट क्लास चिकन शिजलं जातं त्यानंतर कविता दाखवेल कलेजी आणि पेटा कसं फ्राय करतात थोडंसं घरातला मसाला टाकून फक्त मॅरिनेट करून ठेवला आहे ना ओके गीता मॅडम ते चपात्या झाल्या काय होत ओके ओके म्हणजे उकाळू येईल म्हणजे आता रेडी टू इट चपाती झाली का आता नाही कलेजी अजून रवली आहे ना ही का जेवणाच्या अगोदर 10 मिनिटं गरम गरम फ्राय करते व्हेरी गुड तर मित्रांनो नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी ती नक्की कळून द्या आम्हाला आणि कविताच्या आजची रेसिपी तर स्पेशल असते आणि शॉर्टकटमध्ये ती नीट बघा आणि ट्राय करा आवडली असेल तर नक्की कमेंट्सद्वारे आम्हाला कळून द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका होय महाराज तर मित्रांनो ही आहे आमची परी सकाळी वेतोबाचीच्या दाखवलेली हे बघा आमच्या युकेवरून आलेली आहे लय चापसर तिचं नावच परी आहे आणि परीची ही मम्मी कोण कविता आणि आता कलेजी फ्राय ती बघ ती बघ आजी बोलवता ती बघ ही बघ चल बाबांकडे जा हो आता औषध सोडून बरं जाता बाबू बाय आता आपण ओके मीठ मसालो सगळं टाकलेलं आहे जरासा लिंबूचा रस टाकलेला आहे सगळं तीच तेलात टाकायचं कलेजी आणि कलेजी कापायची नाही फक्त स्वच्छ धुवून ओके फक्त धुवून झाकून ठेवायचं आम्ही आपल्या अशीच भासतो कमी करून अच्छा म्हणजे व्यवस्थित शिजत देऊ ओके ओके तर मित्रांनो 10 मिनिटं कमीत कमी ठेवा आणि नंतर परतवची लागत ना हा थोड्या वेळ परतवायचे आणखी दिसता काय शकता काय शकता का ओके हा एका साईडने झालेल्या बघा मित्रांनो परतवून घेऊया परत 5 मिनिटं ठेवू म्हणजे जास्त जाळता होणार ना मध्ये येणार पाच मिनिटं पुरा
नाही ना. अजून तरी 10 मिनिटं जातील ना. वास तर जबरदस्त दिलं पण 10 मिनिटं जातील. ओके हा तो शेजक तर टाइम होतो. पहिली मला बोलव गेले बघा की काका नु झाला काका नाही करा आजो ना आजोबा नु झाला पल्ली किधर चली म्हणजे रेडी आहे ना. ओके थँक्यू व्हेरी मच कविता आणि होय महाराजा चॅनलतर्फे तुझे खूप खूप आभार की वेळ देऊन तू आमच्या चिकन रेसिपी कलेजी फ्राय पोटा फ्राय सगळं दाखवलंस. खूप खूप आभार होय महाराजा. थँक्यू इतक्या मोठ्या चॅनलवर म्हणजे हे केलं. नाही मोठा बेटा काही नसता आमच्यासाठी तू मोठी आहेस ही आमची सून आणि आमची नातू नात. चला होय महाराजा. होय महाराजा बाबू. होय महाराजा बाबू. होय महाराजा. होय महाराजा. त्या मूड नाही. चलो ठीक आहे. होय महाराजा.